नमस्कार, स्वराजाच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात अतिशय चविष्ट व पाचक असा मुखवास किंवा माउथ फ्रेशनर, तो म्हणजे जीरा गोळी किंवा गटागटची रेसिपी. आपण सर्वांनीच लहानपणी ह्या जीरा गोळी खाल्ल्या आहेत. घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने ह्या जीरा गोळी कशा बनवायच्या ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. जीरा गोळी किंवा गटागट बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते बघूया. एक टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर. जिरं मंद गॅसवर भाजून त्याची छान बारीक पूड करून घेतली आहे. 2 टेबलस्पून आमसूर पावडर. 8 टेबलस्पून पिठी साखर. 1 टेबलस्पून लिंबाचा रस. 1 टीस्पून काळं मीठ. 1/2 टीस्पून साधं मीठ आणि 1/2 टीस्पून मिरपूड. सर्वप्रथम पसरट बॉलमध्ये जिरेपूड घालूया, आमचूरची पावडर, काळं मीठ, साधं मीठ, मिरपूड घालू, पिठी साखर. हे छान मिक्स करूया. हे छान मिक्स झालं तुम्ही बघू शकता. आता आपण ह्यामध्ये लिंबाचा रस घालूया. आवश्यकतेनुसार थोडा थोडा घालायचा आहे, कारण ऑलरेडी साखर व मीठ यामध्ये असल्यामुळे हे पटकन ओलं होतं. पूर्ण रस घालूया. छान, तुम्ही बघू शकता हे अगदी छान मिक्स झालं. व हे पूर्ण भिजवण्यासाठी मला 1 टेबलस्पून लिंबाचा रस लागला आहे. तुमचं मिश्रण जर यापेक्षा अधिक कोरडं वाटत असेल तर तुम्ही आणखी थोडा लिंबाचा रस यामध्ये ऍड करू शकता. अगदी छानस हाताने सुद्धा हे मळून घेतलं तरी चालेल, म्हणजे अगदी एकसारखं होईल. छान, तुम्ही बघू शकता ह्याचा किती छान घट्ट गोळा मळला गेला. आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घेऊ. हलक्या हलक्या हाताने वळाव्या. छान, तुम्ही बघू शकता तुम्हाला आवडेल त्या आकाराच्या लहान मोठ्या गोळ्या वळाव्या. छान, आता अशा सर्व गोळ्या मी वळून घेते. छान, तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व जिरा गोळी वळून झाल्या आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून पिठी साखर, किंवा याऐवजी तुम्ही बुरा साखर सुद्धा घेऊ शकता. या जिरा गोळी स्टोअर करण्यासाठी आपल्याला ही पिठी साखर लागणार आहे. गोळी घेऊन या साखरेमध्ये छान घोळून घ्यावी, म्हणजे त्या ओलसर होणार नाही. यातील एक्सेस मॉइश्चर ऍब्झॉर्ब करण्यासाठी आपल्याला ह्या पिठी साखरेमध्ये घोळाव्या लागतात, म्हणजे छान कोरड्या राहतात. अगदी छानस कोट करून घेऊया. अतिशय चटपटीत व पाचक अशा जिरा गोळी तयार. तुम्ही बघू शकता या गोळी काचेच्या हवाबंद बरणीमध्ये ठेवा. 1 ते 2 महिने सुद्धा या गोळी छान टिकतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाटच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी रहा.